नमस्कार मी सुलेखा तळवलकर दिलके करीब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते बर आज जी व्यक्ती तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेली आहे दिलके व्यक्तीला ना स्वतःला सु ल जोशी म्हणून खूप आवडायचं आता ते का ते मला माहित नाही ते आपण त्यालाच विचारूया चला तर मग स्वागत करूया एक अतिशय गुणी कलाकाराचं ज्याचं नाव आहे सु सॉरी माझं पण तेच झालं बघा जोशी वेलकम टू धन्यवाद एक तर सगळ्यात आधी तुझे आभार मानतो मी तुझे मनीषा ताईंचे आणि हा कार्यक्रम तुम्ही फार अप्रतिम पद्धतीने चालवता <laughs> आणि माझ्या सासूबाईंना बोलता करणं अवघड असतं कारण ती फार चुझी आहे त्यांना खूप ठिकाणी मनमोकळेपणाने बोलायला आवडत नाही खरं तर ती लोकांना वाटते की थोडीशी ती शिश्ट पण ती, है। है। ती आ, सहसा मला एका वेगळ्या अर्थाने वाटत की ती थोडीशी शाय आहे ती लाजाळू आहे आणि पण तिला जर तुम्ही बोलत गेल तर तिचा एक एकदम वेगळंच रूप बाहेर येत आणि फार सुंदर बोलते ती आणि तिला बोलत गेलं तू आणि फार अप्रतिम झाला तुमचा तो भाग खूप मजा दिलके च्या सगळ्या प्लेलिस्ट मध्ये अजूनही शुभांगीताईचा नंबर वनला आहे व्हिडिओ वा 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 म्हणजे हो 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 आणि तिला माहिती आहे तिला माहिती आम्ही अपडेट करत असतो आणि शी इज अ लेजंड खूप हुशार आहे माझी आवडती अभिनेत्री आहे सो वेलकम टू दिलके करीम धन्यवाद आणि थँक्यू सो मच तुझी खरंच खूप दिवसापासून वाट बघत होतो आम्ही मी पण होतो तुम्ही कधी बोलवाल कारण निवांतपणे मोकळेपणाने गप्पा होत नाहीत बरेचदा काय होतं तुम्ही एखादा चित्रपट विकायला जाता अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं सा तर तेच चित्रपटाबद्दल बोललं जातं किंवा मग तेच तेच विषय होतात किंवा आता भयानक गोष्ट अशी झाली की ते क्लिकबेट नावाची गोष्ट आली आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी काहीतरी भयंकर सेन्सेशनल बोलताय का काहीतरी उगाच सगळ्यांना हादरवून सोडणारं बोलताय का आणि बोलता त्या दृष्टीने प्रश्न विचारले जातात पण खरोखरच दिलके करीब कोणी जात नाही त्यामुळे संवादातून आणि तुझ्या कार्यक्रमात लोक जातात थँक्यू राधर काही म्हणजे माकून कारण सगळे माझे मित्र असतात सगळे ओळखीचे असतात आणि खरोखर सगळे दिलके करीब असतात सो <laughs> so, चुकून माकून असा कधी त्यांच्या तोंडून खूप पर्सनल गोष्टी निघाल्या तर मीच सांगते नको आपण हे दाखवू शकणार नाही सो आणि कारण का ते खरंच दिलके करीब आहेत आणि त्यांची प्रायव्हसी मलाच सांभाळायची आहे सो आणि हा काही गॉसिप कॉलम नाहीये दिलखुलास गप्पा एकमेकांना जाणून घेणं आणि तुम्ही रियल लाईफ मध्ये तुम्ही आयुष्यात कसे आहात आणि किती भारी आहात हे सगळ्यांना आपल्याला दाखवायचं असतं <laughs> भारी आहे का माहित नाही आपण गप्पा मारूया ah. मला मी पण खूप उत्सुक आहे गप्पा बरं तू दिलके बघितले असेल तर तुला माहित असेल की तुझं स्वागत आम्ही गिफ्ट देऊन करू हे चांगलं आहे उत्तर कशी देतोय त्यावर मला भेट मिळणार का वगैरे असं दडपण दड ती नक्की मिळणार आहे <laughs> सो so, आपली एक मैत्रीण आहे प्रीती शाह नावाची आणि तिचा एक एन जी ओ आहे उलूक द आऊल फाउंडेशन आणि हे जी फॅक्टरी सरप्लस मटेरियल असत ना त्यातून ती म्हणजे ह्या सगळ्या फॅब्रिक्स मधून ती असे काय काय गोष्टी बनवते आणि खूप छान छान गोष्टी असतात खूप छान आर्ट असतात आणि हे आय थिंक आय पॅडच कवर आहे फारच सुंदर आहे आणि प्रीती मॅडम तुमच्या संपूर्ण या या प्रकल्पाला उपक्रमाला भरभरून शुभेच्छा आणि हे खूप चांगलं काम करताय तुम्ही कारण महत्वाचं आहे झिरो वेस्ट आणि सस्टेनेबल आयुष्य जगणं हे धन्यवाद आता या निमित्ताने मी आयपॅड घेईन सो आपल्या दोन मैत्रिणी आहेत शिल्पा आपटे आणि मेधा गलगले नावाचा आणि प्रधा नावाचा त्यांचा ब्रँड आहे स्वतः पेंट करतात हा अरे वा बॉटल्स वगैरे अप्रतिम वा सो तुझ्यासाठी वा आणि हे एक अरे थँक्यू आमचं आम्ही जस्ट नवीन घरात शिफ्ट झालोय आणि सखीला फ्रीज मॅग्नेट्स खूप आवडतात आमच्या फ्रीज वर पूर्ण भरलेला आहे सो हे खूप सुंदर दोन्ही आमच्या घरात फार छान दिसत थँक्यू व्हेरी मच पार्ल्यामध्ये शाकूज नावाचं एक दुकान आहे म्हणजे त्यांच्या ब्रँडचं नाव आहे शाकूज आणि सरिता पेडणेकर यांचं यांचा तो ब्रँड आहे आणि ती खूप सुंदर लेदरच्या वस्तू बनवते हो। तुझ्यासाठी एक लेदरची बॅग पाठवली आहे खूपच हो। आवडली खूपच छान मला भयंकर आवडतात लेदरच्या स्लिंग बॅग आणि खूपच सुंदर आहे धन्यवाद खूप छान आहे खरंच मला पण आवडली खूपच सुंदर आहे कल्याणी मोडक यांचं क्रिएटिव्ह माइंड आहेत आणि त्यांनी ना तुझ्यासाठी खूप छान असे दगडाचे काय म्हणतात ह्याला शोभेच्याच वस्तू आहेत पण दगडाच्या आहेत आणि या खास त्यांनी बनवून घेतलेल्या आहेत वा थँक्यू सो मच फारच सुंदर आहे वा वा आमच्या घरात अरे क्यूट आहे ना पाटावर आपण इथे ठेवूया का सगळं होईल का सागा होईल ना आपण करूया थोडीशी हे सखीला सुद्धा खूप हे बघ जात आहे अरे वाँ 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 किती गोड आहे सखीला आणि शुभंगीताई मला वाटतं दोघी नाही खूप त्याला खूपच आवडेल आणि मी हे तुम्हाला याची गॅरंटी देतो आता माझ्या सासूबाई हे विचारणार कुठून घेतात आणि तिच्या सर्व लाडक्या व्यक्तींना हळूहळू एक एक करत तुमच्याकडनं विकत घेऊन या भेटी जाणार आहेत महाराष्ट्रभर भर <laughs> हा दिवा वा 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 खूपच सुंदर आहे खूपच सुंदर आहे छान आहे ना अतिशय सुंदर आहे खूपच छान आणि सर्व कारागीर ज्यांनी बनवलंय त्यांचं विशेष अभिनंदन <laughs> वा थँक्यू आणि सखीसाठी ही एक बॅग अरे वा बॅग सुद्धा त्याच <laughs> बनवतात बर थँक्यू <laughs> खूप सो मच पॅम्परिंग बापरे वाव हे राहू दे राहू दे बर हा जो दिवा आहे ना सुरत हा हा लावता येतो बरं अरे, अरे काम आहे हे कुणी केलंय केलंय माहितीये हे जे रस्त्यावरचे पाथरवाट असतात ना त्यांनी हे सगळं म्हणजे कल्याणी ताईंनी हे सगळं बनवून घेतलंय त्यांच्याकडून म्हणजे त्यांना सुद्धा रोजगार मिळतो त्यांना सुद्धा पैसे कमवायची संधी मिळते प्रतिम अप्रतिम तुमच्या संपूर्ण प्रकल्पाला खूप शुभेच्छा आणि मी नक्की सांगेन माझ्या मित्र मैत्रिणींना या प्रकल्पाविषयी yes. <laughs> तुला वनश्री पांडे माहितीये हिलर आहे आणि नावाचा तिचा ब्रँड आहे सो तिने तुझ्यासाठी एक मस्तपैकी शर्ट पाठवलाय कॉटन धन्यवाद आणि हे एकदम माझी स्टाईल आहे मला कॉटनचे प्रिंटेड शर्ट खूप आवडत तू आता घातलाय तो पण खूप मस्त आहे हा जयपूरहून आहे अच्छा थँक्यू

सो निशांत आवळे यांचा चेरीपिक नावाचा ब्रँड आहे आणि त्यांनी तुझ्यासाठी एक मस्तपैकी पिंक कलर ची केबिन बॅग पाठवली एवढस आणि आय व्हेरी शुअर सखी ती डापणार आहे थँक्यू व्हेरी मच मला आणि सखीला दोघांनाही फिरायला खूप आवडतं सखी माझ्या बॅग नाही हे शर्ट पण डापते जो तुम्ही छान शर्ट दिलाय तो आणि की बॅग घेऊन तुम्हाला सखीच कुठेतरी जाताना दिसेल <laughs> नाही पण तु मग तू मागून एक काम कर आ, हा तुझा जो नेमटा टॅग आहे ना सुरत लिहिलेला तो त्याच्यावरती पटकन लावून टाक थँक्यू पण आपण किती गोड प्रकार आहे फारच गोड आहे आणि दिस लुक्स लाईक कस्टमाइज खूपच छान आहे धन्यवाद आणि यावर एक छोट विमान आहे असं फारच आवडलं मला सो आता आपण गप्पांना सुरुवात करू शकतो पण त्याआधी मला नक्कीच तुला सांगायला आवडेल की आपण आता जिथे बसलो आहोत कॅफे डेल्ली हाईट्समध्ये हे इनऑर्बिट मॉलमध्ये आहे अतिशय सुंदर लोकेशन आहे आणि हे लोकेशन आपल्याला उपलब्ध करून दिले ते सत्यजित कोतवाल यांनी सत्यजित यांचे मी विशेष आभार मानतो कारण कॅफे दिल्ली हाईट्स हे दिल्लीत मी जेव्हा होतो Uh, काम करायला तेव्हा कॅफे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट रेस्टॉरंट huh? आणि इथला अल्फ्रेडो पास्ता इथल्या मेन्यूवर आहे का मला माहित नाही त्यांच्या दिल्लीच्या मेन्यूत आहे आणि मला भयंकर आवडायचा wow. आणि uh, त्यावेळेस आमचे जे मित्रमैत्रिणी होते तो आमचा अड्डा होता गुडगाव hmm. मध्ये कॅफे देलिहाइट्स मध्ये जायचा आणि uh, खान मार्केटमध्ये पण आहे आणि तिथे आम्ही नेहमी जायचो वा वा त्यामुळे एकदम दिल्लीच्या आठवणी पण ताज्या झाल्या वाईब खूप छान आहे ना खूपच आपण मस्त आणि मेन्यू पण चांगला आणि आम्ही मित्र का जायचो कारण खायचं मल्टी क्युझिन मेन्यू त्यामुळे त्याच्यामुळे दिल्लीच्या आठवणी ताज्या <laughs> आणि बटर चिकन इथलं खूप चांगलं असं सा मला आठवत आहे आणि आता दिल्ली येईलच आपल्या गप्पांमध्ये दिल्लीत <laughs> आठ नऊ गप्पाच्या उघात आपल्या पुढे येईलच सो गप्पांना सुरुवात करूया बर हे जोशी काय म्हणजे मला असं वाटलं होतं की पु ल देशपांडे प्रेमापोटी किंवा म्हणजे तु, ते तुझे आदर्श असतील वगैरे म्हणून असं वाट, वाटत वाटत होत मला पण खरं कारण काय काय मी पुण्यात आहे आणि पुण्यातली शाळेतली मुलं भयंकर आगाऊ असतात मी हळूहळू आयुष्यात आगाऊपणा कमी केलंय पण दहावीत असताना मी असा एक आगाऊपणा केला होता की दहावीत नाही सॉरी नववीत असताना अर्थातच पुलं अतिशय लाडके होते आणि माझ्या घरात अगदी लहानपणापासून पुलांच्या कॅसेट्स आम्ही ऐकायचो पुस्तकं तर सगळी होतीच आणि मी वाचनाची आवड मला अगदी तिसरी चौथीत असल्यापासून त्यामुळे मी पुलं वगैरे माझे आठवीत वाचून संपले होते आणि मला भयंकर आवडायचं ते आणि ते आजारी पडले होते जाण्याआधी एक वर्ष दीड वर्ष एकदा ते खरोखरच गंभीर आजारी पडले होते आणि माझे वडील असे सकाळी दाढी करत होते आणि माझ्या आईला म्हणाले अगं ऐकलंस का पुलं जरा त्यांची तब्येत खराब <laughs> तर... आहे तर मला काय माहिती मी असं जस्ट उठलो आणि असं जात होतो आणि मी असं जातात म्हणालो काय टेन्शन घ्यायची गरज नाही सुला आहेत ना तर आय जस्ट सेड दॅट आणि नंतर माझे वडील जे आहेत त्यांनी हा किस्सा माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना सांगितला तर त्यावेळेस आपण आगाऊ असतो ना तेव्हा <laughs> काही आपल्याला असं काही आपण जाणून बुजून करत नाही पण असं काहीतरी आपण मजेदार बोलून जातो लक्ष्मण जोशी मधलं सुल असं ते आहे पण आता मी एका अर्थाने होमाचे आणि माझे ते लाडके आहेत कोणाचे लाडके नाही आता माझ विनोद थोडासा बदललाय मला इतरही अनेक जण आवडतात आणि पण वा, ते ओझे आहेत असं मला वाटतं नवीन भाषेचा म्हणून सुल पण तू वापरतो सुल जोशी नाव वापरतो हो म्हणजे वापरतो म्हणजे लिहिताना मला असं वाटत होतं की आपण सुल ठेवा कारण मी लिहायला पण लागलो दोन तीन वर्षापूर्वी पण अजून एवढ्या एवढा काय म्हणतात बरं तुझ्या करिअरला पंधरा सोळा वर्ष झाली असतील हो ना आणि ह्या एवढ्या कमी स्पॅनमध्ये तुला तू अनेक नाटकं केली आहेस मालिका सिनेमा आणि सगळ्यात तुला यश मिळालंय तू अतिशय गुणी अभिनेता आहेस तू मला असं वाटतं की अतिशय सिन्सिअर माणूस सुद्धा आहे आणि कदाचित म्हणून <laughs> तुला एवढ्या लवकर एवढं यश प्राप्त झालं पण तुला याची भीती वाटते कधी <laughs> काय झालंय का मी बरेच वर्ष यश म्हणजे त्या अर्थाने रूढार्थाने यश मी मालिकात काम करायला लागल्यानंतर मला मिळालं पण माझी यशाची व्याख्या सुदैवाने खूप आधीपासून वेगळीच होती आणि जी मला असं वाटतं तयार करायला माझे आधीचे जे नाट्यगुरु असतील मग ते अतुल पेठे असतील किंवा सुनील शानबाग असतील परेश मोकाशी असतील यांच्यावर मला फार लहान वयात काम करायची संधी मिळाली त्या अर्थाने मी आ, नशिबाने म्हणजे तर त्यांच्यामुळे माझी मा यशाची व्याख्या थोडीशी वेगळीच होती आधीपासून लोकप्रियता मला खूप नंतर मिळाली आणि अजूनही ती मिळाल्यानंतर तुम्ही थोडेसे ती छान वाटतं आनंद वाटतोच तुम्हाला लोकप्रियता मिळाल्यानंतर पण त्याच्याशी मी थोडासा एक आत मनामध्ये दोन हात राखून असतो कारण तुम्ही जर पाहिलं तर तसं लोकप्रियता ही अस्थिर गोष्ट आहे आणि यश ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे यश म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला आत्ता या विशिष्ट प्रकल्पातून किंवा माणूस म्हणून कलाकार म्हणून आत्ता या गोष्टीतनं तुम्हाला काय मिळवायचं आहे तुमचा काय शोध आहे कलात्मक तर त्याच्याशी मी शक्य तेवढा प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न तरी करतो कधी कधी रस्ता भटकतो कधी कधी थोडेसे तुम्ही इकडे तिकडे जाता पण तसं झालं तरी सुदैवाने माझे मित्र माझी सखी सखी आणि अर्थातच माझ्या सासूबाई हे सगळेजण माझी आई हे सगळेजण मदतीला असतात आणि मग पुन्हा ते थोडेसे वाटेवर आणतात तर त्यामुळे आपला कलात्मक शोध काय आहे याच्यावर मला असं वाटतं मी शक्य तेवढा एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतो त्यामुळे अजून तरी त्या अर्थाने मला कधी दडपण किंवा भीती वाटलेली नाही जबाबदारी ही वाटतेच जबाबदारीच वाटते मला जास्त कारण लोकांच्या अपेक्षा सुद्धा खूप तुझ्याकडून पण मला असंही वाटतं की पुन्हा मी म्हटलं तसं की मला अपयशाला मी फार घाबरत नाही मला असं वाटतं की माफक यशापेक्षा मोठं अपयश जास्त मला आवडत सो मला नेहमीच मग आय विल टेक बिगर रिस्क आय थिंक दॅट इज बेटर त्या असं छोटस काहीतरी करून मी म्हंटल तसं पुन्हा हुकमी किंवा माफक यश मिळण्या मला तेवढी मजा येते जर तुम्हाला माहित असलं की हा 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 एक प्रोजेक्ट आहे ही एक गोष्ट आहे असं असं केलं की तुम्हाला हा याचे एवढे पैसे मिळतील आणि एवढे लोक हे बघणारच आहे त्यापेक्षा मला असं वाटतं की अरे आपल्याला काहीच माहित नाही हे जे आपण आता संहिता वाचली आहे किंवा हा जो प्रकल्प आहे आधी कोणी केलेला नाही आहे असं कोणी प्रकारच करून पाहिलेलं नाही तर मग तो आपण करून बघूया मग ते सपशेल तोंडावर पडलात तरी मला असं वाटतं की नाही मग आपण खरोखरच रिस्क घेतली खरोखरच काहीतरी केलं आणि म्हणून मी म्हटलं तसं की माफक यशापेक्षा चांगलं वाटत त्यातनं जास्त शिकायला मिळत शिकायला वेगळे विचार आहेत तुझे पण आवडतात म्हणजे मी असं म्हणणार नाही की त्यातून सगळे तुम्ही तरुणच जाता किंवा तुम्ही आनंदीच असता त्याचा भयंकर मनस्ताप होतो तुम्हाला कधी कधी मोठा तोटा सुद्धा सहन करावा लागतो सुदैवाने मी नट असल्यामुळे आर्थिक तोटा मला कधी सहन करायला लागत नाही एका, एका मर्यादे पलीकडे पण बाकी तोटे जे असतात ते सहन करावे लागतात आणि एवढं सोपं नसतं ते कधी कधी येतो स्वतःला शिवाई, घालतो शिवाई मी त्याच्यात पण पुन्हा ते मतलब फितरत नाही बदलती ना माझी प्रकृती ती आहे असं मला लक्षात आलंय मला ते आवडत खरोखरच आवडत मला बरं या यशात <laughs> तुझं एन एस डीचं शिक्षण खूप उपयोगी पडलं असेल मला असं वाटतं की एन एस डीचं आणि त्यातही माझे काही गुरु कुठलेही गुरु म्हणजे मला असं मी स्वतः आता प्रत्येकाचा पिंड असतो काही लोक काहीही न शिकता सुद्धा असे उभे राहतात आणि खडखडीत काम करून हो, 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 आणि वर्षानुवर्ष करतात म्हणजे ते फक्त मला असं वाटतं की ते म्हणजे सगळं जगच त्यांचं शिक्षण <laughs> आता मी व्यक्ती असा आहे की मला गोष्टी डिमिस्टिफाय करायला आवडत मला गोष्टी जास्त शास्त्रीय पद्धतीने समजून घ्यायला माझा पिंड आहे त्यामुळे मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात गेलो आणि मी खूपच तू म्हणालीस तू बरोबर ओळखलंस की मी काही नसेल तर मी खूप सिन्सिअर आहे सिन्सिअर म्हणजे काही गंभीर नाहीये पण मी सिन्सिअर मी रिलॅक्स असतो मी मजा करतो पण माझं सगळ्याच्या शेवटी माझं लक्ष जे असतं ते कामावर असतं जर कामाच्या जा जागी मी गेले असेल तसं तिथे मी मजा खूप केली पण माझं लक्ष शिक्षणावर आणि त्यामुळे निश्चितच काही अशी सूत्र मिळाली असे काही सराव मिळाले टूल्स ज्याला आपण म्हणतो आणि प्रिन्सिपल्स तर जी मला असं वाटतं की ही आयुष्यभर मला पुरते आता हे माझ्या मेहनतीचा आणि माझ्या टॅलेंटचा काही एका अर्थाने भाग आहे की मी ते घेऊन किती दूर जातो बरो बरोबर म्हणजे आता मम्मी कसं म्हणेन की आयुध दिलेली आहेत आता त्याच तुम्ही फार सुंदर फर्निचर पण बनवू शकता काही जण हेही बनवू शकता आणि मग तुम्ही कदाचित एखादं मोठं जगात जगभर प्रसिद्ध होईल वर्षानुवर्ष शतकानुशतक टिकेल असं शिल्पही बनवू शकता ते बनवायचं शिल्प कसं किंवा चित्र कसं काढायचं हे त्यांनी शिकवलेलं आहे आता किती चांगलं चित्र मी काढू शकतो की शिल्प हे माझ्या माझ्याचं आणि तो शोध चालू राहतो पण निश्चित खूप फायदा झाला आणि मी मला असं वाटतं की मोठा बदल आहे माझ्या पिढीपासनं तो पुढे झालेला आहे की uh, खूप लोक आता नाट्य शिक्षण अभिनय प्रशिक्षण हे गांभीर्याने घ्यायला लागले आणि मला असं वाटतं ती चांगली गोष्ट कारण मी म्हटलं तसं काही लोक असतातच गिफ्टेड आणि विच इज ग्रेट पण गिफ्टेड असतात म्हणजे काय मला नेहमी असं वाटतं कारण मी परत म्हटलं तसं मी डीमिस्टीफाय करण्याच्या मागे आहे तर मला असं वाटतं आता सतीश तारेंसारख्या दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही आहेत पण आणि तशा अर्थाने अगदी व्यावसायिक ठिकाणी काम केलेले ते नट आहेत मी कोणी त्यांना असं हे गंभीर हे प्रशिक्षित नाटक पण आउटस्टॅंडिंग कलाकार आहे आणि असं वाटतंय कुठून येतात सगळं हा वेडे पण म्हणजे जिम कॅरीला वगैरे बघितल्यावर वाटतं तसे काहीतरी मॅड काम करतात ते पण म्हणजे ते कुठेतरी शिकले हुँ, 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 ती शाळा आपल्याला दिसत नाहीये पण ती शाळा त्यांच्या त्यांच्या सगळ्या इंद्रियांमध्ये हु, जगणच बघतात सगळं जगच त्यांची शाळा आहे खरं आहे खरंय किती छान बोललं असत असे अनेक नट आहेत मराठीत म्हणजे आणि मग एक बाजूला डॉक्टर लागून सारखे पण नट आहेत की ज्यांनी खरोखरच अभिनय प्रशिक्षण त्या अर्थाने घेतलं नाही पण अभिनय कलेचा आणि त्याचा त्याच्यातला जो क्राफ्टचा भाग आहे त्याचा <चाँगार स्था> फार गांभीर्याने विचार केला त्यावर पुस्तक लिहिलं त्यावर त्यांनी प्रशिक्षण घेतलं लोकांचं त्याविषयी ते नेहमी बोलत आले आणि दोन्ही आपापल्या जागी मला असं वाटतं की प्रशिक्षितच आहेत आपल्याला काही जणांचं प्रशिक्षण दिसतं आणि काही जणांचं ते आपल्याला दिसत नाही पण ते लोक शिकत असतात आतमध्ये त्यांचं एन एस डीचा तुझा प्रवास कसा होता ते मी विचारणारच आहे किंवा एन एस डी मध्ये आपण ऍडमिशन घ्यायची हा विचार कधी कुठे कसा आला पण त्याआधी मला एक गोष्ट नक्की तुला विचारायला आवडेल की एन एस डीचे ना जे तुमचे पास जे दिग्गज आहेत हो, आणि सिनियर्स जे हो, 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 जी आहेत हो, हो, त्यांच्या बऱ्याच जणांच्या मुलाखती आम्ही घेतल्यात सो तो काळ कसा होता तो आम्हाला माहिती आहे पण एन एस डीचा आज कसा आहे आ, तुझी बॅच वातावरण फारच छान होत म्हणजे मला माझं असं झालं की जाण्याचा सा सा तुला सांगतो म्हणजे तुला थोडा अजून तो काळ लक्षात येईल सुदैवाने मी जेव्हा पुण्यात नाटक करायला लागलो तेव्हा खूप चांगले लोक कार्यरत होते अजूनही पण त्यावेळेस पुणे थोडस ना आटोपशीर होत आता वीस वर्षात तरी पुणे आटोपशीर काय अर्थाने होत की त्यावेळी नाटकाच्या रिहर्सलच्या जागा तरीही उपलब्ध होत्या टू व्हीलर्स होत्या आम्हाला घरनं सुदैवाने सपोर्ट होता आणि अजूनही पुण्यात ते तसं सांस्कृतिक वातावरण आहे नाटक करायला अजूनही मुलांना पाठवतात घरचे तर त्यावेळेस अतुल पेठे मोहित टाकळकर पिढी त्यावेळी कार्यरत होत म्हणजे पिढी आता जवळजवळ आता काहीच करत नाहीत पण त्यावेळेस संदेश कुलकर्णी अमृता सुभाष निखिल रत्नपारखी शशांक शेंडे किरण दादा हुँ। या सगळे जण ऍक्टिव्ह होते थिएटर अकॅडमी त्यावेळेस माधुरीताई पुरंदरे समर नखाते पुरंदरे असतील यांनी थिएटर अकॅडमीला परत त्या अर्थाने पुनरुज्जीवित केलं होतं तो एक काळ होता सुदर्शन नावाचं नवीनच थिएटर सुरू झालं होतं जे आज सगळ्यांना माहिती येते तर त्या सगळ्या वातावरणात काय झालं ना की एका पद्धतीच नाट्य प्रशिक्षण घेणं नाटक जास्त गांभीर्याने करायची कला आहे अभिनय ही गांभीर्याने करायची करायची कला आहे हे सगळं त्यावेळेस घडणाऱ्या नाटकातून आणि त्यावेळेस एन एफ आय आय चालू झालं होतं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मी एक्झॅक्टली अठरा वर्षाचा झालो त्या वर्षी कारण अठरा वर्ष लागतात तुम्हाला कुठलाही फेस्टिवल बघायला अठरा वर्षाचा झालो त्या वर्षी सुरू झालं ते पहिलं वर्ष पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा तर ह्या सगळ्यामुळे काय झालं की ती एक गांभीर्याने कलाय करायची कला आहे बरोबर मग नाटक असो चित्रपट असो त्या अर्थाने मालिकाही असो आणि अभिनय असो ही एक काहीतरी आमच्या आसपास काम करणाऱ्या लोकांनी ते स्वतः तसं करत होते आणि त्यामुळे ते आमचं आम्हाला त्याची बाधा झाली असं मी म्हणेन आणि बाधा हा शब्द मला फार आवडतो तो ऍक्च्युअली असं जे गंमत म्हणून सांगतो तो आर्तो नावाच्या एका माणसाने वापरला होता जवळजवळ hmm. तो वेडा होता त्याने नाटकाविषयी नाट्यकलेविषयी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी लिहून ठेवलं आणि तेव्हा तो म्हणाल थिएटर इज लाईक इन्फेक्शन आणि नेहमी विचार करतो बाधा होणं म्हणजे इन्फेक्शन म्हणजे तर मला काय वाटतं ना आता आपण बाधा आता आपल्याला सगळ्यांना माहिती इन्फेक्शन म्हणजे आपल्याला कळतच नाही कुठून झालं आपल्यात ते ऑलरेडी भिनलेलं असतं आपल्याला तीन दिवसांनी कळतं अरे बापरे ताप येतोय हे तस चा, नहीं, नहीं, था। था, ता तर तसं चांगल्या नाटकाचं किंवा चांगल्या कलेच म्हणजे बाधा तुम्हाला कळत नाही ते कुठून झालंय आणि तुम्हाला वाटतं नाही नाही बाबा आणि आई वडीलही असे असतात हा काय नाही याला वेळ लागला काय कळत नाही तर तशी बाधा आम्हाला झाली पण ती चांगली बाधा झाली आम्हाला एकदम ए लेवलचा रोग झाला एकदम स्ट्रॉंग इन्फेक्शन होत आमच्या नाटकाचं साधं सुद्धा नव्हतं असं सुटणार नव्हतं आणि तिथून त्या वर्षी डॉक्टर नावाचा एक आ, सन्मान सुरू केला त्यांच्या विश्वात ज्यांनी भरीव कामगिरी केली किंवा जे सगळ्यात ज्यांनी भारतातल्या नाट्यकलेचा पाया उभारलाय त्यांचं अमूल्य योगदान आहे अशा माणसांना त्यांनी तो द्यायला सुरुवात केली अजूनही तो चालू आहे पहिला पुरस्कार गेला अलकाझीना इब्राहिम अलकाजी ज्यांनी एन एस डी त्या अर्थाने म्हणजे सुरुवात नाही केली त्याच्या आधी एक डिरेक्टर होते पण ज्यांनी एन एस डी जे आज तुम्ही बघता त्या पातळीला नेऊन ठेवलं तर त्यांना बघितलं आणि ते असताना आम्ही सगळे होतो असे एकोणीस वर्षाचे आणि तेव्हा आम्ही तुला सांगतो अक्षरशः भारतीय रंगभूमीवर स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी ज्यांनी महत्वाचं काम केलंय ते सगळे जण तिथे होते म्हणजे आम्ही असं मजा म्हणून म्हणतो देव न करो पण त्या दिवशी भूकंप झाला असता गच्ची सगळी भारतीय रंगभूमी खाली आली तिथे एलकुंचवार सर होते आळेकर सर होते तेंडुलकर होते म्हणजे विजय तेंडुलकर अं नटांमध्ये नसीर सर होते ओमपुरी साहेब होते अमरीश पुरी साहेब होते विजयाबाई होत्या दुबेजी होते कोण नव्हतं म्हणजे गिरीश कर्नाड होते अ आणि हे सगळ्यांना बघून असं वाटलं की नाही नाही बाबा हे याला पण आणि काही एका अर्थ नाही याला प्रतिष्ठा पण आहे ते पण आवश्यक असतं तुम्ही लहान असतात यू ऑलवेज वर्क फॉर द ज्याला ज्याला प्रतिष्ठा आहे आहे सन्मान जे करण्यात थोडी स्टाईल पण आहे म्हणजे अगदी नवीन सांगायचं स्वॅग आहे आणि या लोकांचा स्वॅग आम्ही पाहिलं हे असे लोक आहे आणि तिथून मग एन एस डी ला जायचं हे झालं आणि एन एस डी मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो इंग्रजीत म्हणतो कारण तिथले बरेच जण हिंदी आणि इंग्रजी असतात म्हणून मी नेहमी अजूनही फार विचारपूर्वक आणि त्याची मुहूर्त मी म्हटलं तसं त्याचा पाया भरलाय अलकाजी साहेबांनी पण त्यानंतरही कीर्ती जैन असतील किंवा आमच्या काळात अनुराधा कपूर नावाच्या फार मोठ्या भारतीय म्हणजे स्त्री दिग्दर्शिका पण आहेत आणि अतिशय चांगल्या शिक्षिका आहेत त्या असतील त्यांनी त्या सगळ्यात ते अपडेट करत राहिले ते खरोखर त्या अर्थाने संवेदना काय आहे कलेच्या बाबतीतली तर त्याच्याशी अनुराधा कपूर असतील ना म्हणजे अलकाजी साहेबांच्या ज्या कन्या आहेत तर त्या त्यावेळेस चेअरमन मन होत्या त्यांनी ते अपडेटेड ठेवलं होतं आणि तिथे फार चांगलं बघायला मिळालं सो मला असं वाटतं की उत्तम होत माझा अनुभव राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा सा कमालीचा होता hmm. खूपच शिकायला मिळालं hmm. आणि एकदम उघडली दार, hmm. दार hmm. तसही मराठी नाट्य परंपरा ही खूपच आ, खूपच मोठी आहे आणि महत्वाची पण आहे आणि ती खरोखरच जागतिक दर्जाची आहे hmm. पण तरी देखील अनेक गोष्टी नव्याने कळल्या hmm. hmm. तरी देखील इथे झालेलं शिक्षण हे खूप कमी होतं असं मला वाटतं <laughs> so, तू जेव्हा आता रंगभूमीवर वेगवेगळे वेग प्रयोग करतोस किंवा इवन व्यावसायिक क्षेत्रात का काम करतोस त्यावेळेला तुला असं वाटतं की जर का एन एस डी आपण नसतं केलं आपण तिथे गेलो नसतो तर हे सगळं शक्य नसतं तुला नसतं निश्चित शक्य नसतं नसत अडकलो असतो मी परत मी तुला म्हणतो तसं की मराठीत अप्रतिम नट आहे पण काही नट वगळता डॉक्टर लागू किंवा अतुल पेठे दिग्दर्शक आहेत आणि ते आता खूप खामही करतात पण असे काही अगदी आणि अर्थात पूर्वी पण होते मी मोठ्या लोकांचे काही नाव माझ्याकडनं सुटून जात असतील तर ती माझी मर्यादा समजावी लोक प्रेक्षकांनी पण तरी अजूनही आपण नाट्य शिक्षण आत्ता आता गांभीर्याने गेलो पण तरी मराठी भाषेत त्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जागतिक दर्जाचा क्राफ्ट उलगडून सांगावा अशी कुठली पद्धती त्यावेळी तरी अस्तित्वात नव्हती आणि आताही नाही त्यातल्या त्या दुबेजींनी आणि विजयाबाईंनी तरी प्रयत्न केला तो पण मला असं वाटतं की आणि परत प्लीज म्हणजे ही माझी प्रेमाची तक्रार समजा पण मला खरंच असं वाटतं की त्यांनी ग्रेट नट तयार केले त्यांची कामं आम्ही बघितली पण तुम्ही नक्की काय करताय तुम्ही इतकं चांगलं काम कसं करताय हे सांगण्याची कदाचित त्यांना गरज वाटली नसेल पण ती आमच्यापर्यंत न पोचल्यामुळे मराठीत तशी परंपरा नाही मराठीत चांगली नाटकं करण्याची परंपरा आहे पण ना, एक चांगला लेखक का कसं नाट चांगलं नाटक लिहितो एक चांगला दिग्दर्शक कसं बसवतो याचा याचा पाश्चिमात्यानी जेवढा विचार केला किंवा भारतीय फोकनी जेवढा जेवढा विचार केलाय क्लासिकलनी जेवढा विचार केला नाट्यशास्त्राने जेवढा विचार केला तेवढा दुर्दैवाने आधुनिक काळात झालेला नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही जर शिक्षण घेतलं तर तुम्ही नक्की दूरवर जाऊ शकता तुमच्याकडे नक्की कटी आयुध कमी पडायला बरोबर तुम्ही चांगलं काम करतात ते तुमची एक ऊर्जा असते तरुणाईची ऊर्जा असते तुम्ही नव्याने सुरू करता तेव्हा तू म्हंटलेस तुमची इंद्रिय उघडी असता तुम्ही अष्टावधानी असता एकदा यशाची बाधा झाली आणि हे याच्यात मजा येते हे मी केलं ना की लोक टाळ्या वाजवत हे मी केलं की मला अधिक भूमिका मिळत हे जेव्हा तुम्हाला मिळायला लागतं तेव्हा तुम्ही त्याच्याच प्रतिकृती किंवा त्याच झेरॉक्स कॉपीज काढायला लागतात आणि झेरॉक्स कॉपीच असं असतं की ती ब्लर होत जात तर त्यावेळी हे शिक्षण जे आहे ना की तुम्हाला संपूर्णपणे तोडून मोडून नव्याने उभं करायचं आहे ही तुमची मुळात गरज असेल माझी ती आहे असं मला वाटतं तर तेव्हा माझ्यासाठी प्रशिक्षण नक्कीच कामाला आलं आणि ते नसतं घेतलं तर मला असं वाटतं की नक्की आटल्या असतात मग मी कदाचित दहा वर्षां नंतर कुठेतरी शिकायला गेलो असतो म्हणून शिकायला नक्की गेलो असतो आणि मगाशी तुझ्याशी बोलताना <laughs> माझ्या डोक्यामध्ये चालू असत पुढे काय विचारूया <laughs> किंवा काय प्रश्न विचारायचा तेव्हा माझ्या डोक्यात ते एक प्रश्न आला होता की तुझ्या पिढीमध्ये तू तु इतरांपेक्षा वेगळा आहेस <laughs> हे माहितीये तुझी तुझी पिढी खूप हुशार आहे हे मी मगाशीच कबूल केलं आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा सगळ्याच मला मला असं वाटतं की प्रतिभावान आणि हुशार लोक आहेतच पण तुमच्या पिढीचं खूप कौतुक वाटत रे कारण आम्ही इथे येऊन शिकलो तुम्ही शिकून आलाय असं मला वाटतं किंवा तुम्ही अवेअर आहात तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप सतर्क आहात सो मला मला उगाच असं वाटलं होतं तुला विचारावं की व्हॉट मेक्स यू डिफरंट पण तुझे विचार ऐकून आता मला मेक्स यू असं काही हट्ट नाहीये ते असेल mm. तर त्याच्यातलं काय म्हणतात त्याला बाय प्रॉडक्ट आहे त्याच्यातून म्हणजे आपण उसाची साखर केली की काकवी निघते तसं <laughs> बनवायची असते साखर <laughs> <laughs> किंवा चिपाड निघतात मग त्याच्यानंतर आपण जाळायला वगैरे तर ते तसं आहे म्हणजे मुख्य हे हाच आहे की आपण बरं काम करावं आणि काहीतरी महत्वाचं काम व्हावं एवढंच तू लहानपणी कसा रे विचित्र होतो खोडसर होतो आणि बऱ्यापैकी खोडसाळ होतो आणि आमच्या घरात काय आहे की आमच्या घरात हे वेडेपणा करायला कधी मनाई नव्हती चांगली गोष्ट माझे वडील जे होते त्यांची विनोद बुद्धी अत्यंत चांगली होती म्हणजे ते नाही आहेत आता पण माझा बाबा खूपच विनोदी होता आणि त्यामुळे ते सगळा जो माझा जो काही आता तू मला खूपच शहाण बघते साठी बरेचदा लोकांनी चांगलंच आहे मला अशाच अवस्थेत पण बऱ्यापैकी वेडे प्रकार मी करायचो म्हणजे हा मी आधीही सांगितला एक दोनदा प्रसंग पण माझी आई आमच्या घरात कोणी मारलं नाही मला कधी ओरडलं नाही मी एकुलता एक होतो आणि मला सोडून दिलं होतं मला स्वातंत्र्य होतं लाडावलं नव्हतं पण गोष्टी करून बघायला मुभा होती तर मी ते नाटकाचा वेळ मला लहानपणीच लागलो आणि माझे वडील मला माझे वडील नाटकासाठी आणि सिनेमासाठी रिव्ह्यूज लायचे तर त्यामुळे चांगला कुठला चित्रपट आला किंवा नाटक आलं तर ते मला घेऊन जायचं आणि हट्टाने हा, 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 घेऊन जायचं आणि हक्काने पण घेऊन जायचं तर दिलीप प्रभाळकर सरांचं ते हसवा चार वेळा बघितलं होतं भक्तीताई त्यावेळेस आनंद अभ्यंकरांबरोबर काम करायचं तुला आनंद अभ्यंकर माहित असतील तू त्यांच्यावर काम केलेस तर ते आमचे स्नेही होते माझ्या मामाचे खूप चांगले मित्र तर त्याच्यामुळे मी नाटक बघायला जायचो तर हे सगळं तिकडे मी बघायचो आणि मग मी घरी येऊन करायचो <laughs> तर त्यामुळे दिलीप हसवा फसवीतले भूमिका त्यांचा चौकट राजा नावाचा चित्रपट खूप गाजला होता तासन तास दिलीप घरी बसून हो तसच वागायचो आणि माझे मी म्हंटल तसं वडील विनोदी असल्यामुळे ते या व्यवसाय या व्यवसायाशी निगडीत असल्यामुळे आणि माझी आई पण एकदम मुक्त स्वभावाची आहे त्यामुळे हे सगळं घरात सततच चालू असायचं म्हणजे बघायचं काहीतरी येऊन ते वेड्यावेड्यासारखं वागायचं करायचं आणि नाटकाची आवड मला लहानपणापासून होती हे एकतर बघत होतो आणि मला काय झालं ना मला तेव्हापासून लक्षात येत की तसा मी अभ्यासात म्हणजे मी नेहमीच असं मध्ये कुठेतरी होतो म्हणजे मी अभ्यासात एकदम हुशार पण नव्हतो आणि एकदम मागे पण नव्हतो असं मध्ये कुठेतरी होतो तर मला असं वाटतं की तुम्हाला फार लहान वयात तुम्ही तुमची ओळख शोधायला सुरुवात करता आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे हे जे तिकडे करतात कर कारण सगळ्यांनी काय सगळं बघितलेलं नसतं तर आता दिलीप सरांचं काहीतरी मी बघितलंय आणि मी काहीतरी मित्रांना करून दाखवलं तर सगळे म्हणतात ना हसतात लोक हा फार ते मस्त करतो हा फार ते मस्त करत आणि ते आपण करायला लागतो आणि मला लक्षात आलं अरे म्हणजे आपल्या वेडेपणाला तो जर एका विशिष्ट ठिकाणी केला तर शाळेत मार बसतो आणि एका विष पण तेच जर मी शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलं एका विशिष्ट ठिकाणी केलं तर त्याला एकदम वेगळा प्रतिसाद मिळतो हे हु, काहीतरी गणित मला लहानपणी कळलं आणि तिथून मला असं वाटतं की आवड निर्माण झाली म्हणजे त्याची सुरुवात ही स्वतःची ओळख मिळावी यातच आली पण त्यात आनंदही होता म्हणजे कोणीतरी हसत आहे कोणीतरी रडतय आपल्याला बघून ह्याच्यात एक काहीतरी एका पद्धतीने तुम्हाला ते खूप सशक्त करणार असत ते मला असं वाटतं खूप लहानपणीच त्याचा अनुभव मिळाला आणि एकदा मी एक मोठी माती खाल्ली <laughs> मी आता माफी वागतो माझ्या बाईची मी आता नाव घेत नाही त्या मॅडमचं पण त्या फार चांग, चांगलं नाटक वगैरे सगळं करून घ्यायचं आणि नाटक शाळेत करताना काय असतं नाटक करताना सगळे जे हुशार विद्यार्थी असतात मोठ्याने बोलतात खणखणीत बोलतात त्यांना नाटकात काम दिलं आणि माझा लहानपणापासून या गोष्टीला विरोध माझं असं म्हणणं की ते खूप एवढं शहाणे अगदी म्हणजे असं वरून राहतात त्या मुलांना काही फार बरा अभिनय करता येतो सगळे सगळे बरे अभिनय ते थोडे वेडे असतात <laughs> ते बेशिस्त असत <आसा। laughs> ते नियम मोडणारे असतात कारण देर इज अ म्हणतात मेथड टू मॅडनेस ते, <laughs> ते वेडेपणाला सुद्धा शिस्तीतला वेडेपणा येतो पण वेडेपणा तर हवा ना नुसती <laughs> शिस्त काय कामाची <गा> <laughs> तर माझं नेहमी त्यांना म्हणणं असायचं की त्या मला घ्यायच्या तर एकदम त्याने म्हणलं अहो तुम्ही नाही ह्यांना कशाला घेता तुम्हाला काही कळत नाही नाटक वेडे लोक पाहिजेत नाटक तथच त्या चिडल्या दुसऱ्या दिवशी असं मला काढून टाकलं नाटकातनं तर हे ना माझ्या इगोवर आलं म्हणलं नाही नाही बास आता आपल्याला गॅदरिंग मध्ये यांनी आपल्याला नाटकातून काढून टाकलं मी आता नाटक करणार तर मी ना त्यावेळेस सोलो परफॉर्मन्स तयार केला स्वतःचा काय होतं की त्यावेळेस ज्या जाहिराती वगैरे ज्या होत्या तर त्याची मी विडंबनं लिहायला सुरुवात केली शाळेत काय असेल ते बेसिक विडंबनं असतील सातवीत होतो मी सातवीत काढून आणि मी जाऊन ते मग गॅदरिंग मध्ये तुम्हाला घेतलं नाटक तर ठीक आहे नाही घेतलं तर तुम्ही जाऊन ते सादरीकरण करायचं असतं आणि मग शिक्षक निवडतात आणि मग तुम्हाला उभं करतात मग त्याला वाटलं की तुम्ही कार्यक्रमाच्या मध्ये ना मला कमर्शियल ब्रेक्स द्या अच्छा आणि कमर्शियल ब्रेक्स मध्ये वेगवेगळ्या जाहिराती करतात तो खूप हिट झाला तिथून मला ते करू दिलं आणि ते निवडायला वेगळे शिक्षक ते मोठ्या वरच्या वर्गातले काय मोठे सिनियर शिक्षक तर त्यामुळे मग तेव्हापासून मला असं वाटतं की असा होतो म्हणजे म्हणजे माती पण खायचो चु, चुका पण काहीतरी आगोपणे बोलून जायचो आणि मग आयला आता काढून टाकलं <laughs> आता काय पण त्यातून निघालं काहीतरी असं 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 होतो मी शाळेत आई वडील काय करायचं माझी आई बँकेत होती तिचं नाव काय उर्मिला उर्मिला तिचं म्हणजे कागदोपत्री नाव आहे ज्योस्ना तिला म्हणतात सगळ्या आपल्या आधीच्या पिढीपर्यंत असं होत नाही का सगळ्यांची दोन दोन नावं असायची आता आपल्या सगळ्यांची एक एकच एक <laughs> आहे आणि वडील माझे नाटक वगैरे करायचंय <laughs> दोघेही बांधा नावाचं छोटं गाव आहे आपण महाराष्ट्र <laughs> सांगताना चांदा ते बांदा असं म्हणतो आणि बांदा हे गोवा बॉर्डरवरच शेवटचं <laughs> गाव म्हणजे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव गोवा बॉर्डरवरच आणि दोघेही तिथले आहेत वडील आता नाही पण वडील मी म्हटलं तसं हे लिहायचंय परीक्षण लिहायचं आणि त्यांना नाटक सिनेमाची खूप आवड होती आणि संवेदनशील होते छोट्या गावात आले असले तरी त्यांना प्रचंड वाचनाची आवड होती इंग्रजी वाचन त्यांचं खूप दाणगं होत आणि ते सगळं मला मिळावं अशी त्यांची खूप मनापासून इच्छा होती म्हणजे मला एक खूप चांगला प्रसंग आठवतोय की दोन चित्रपट हे मी शाळेत असतानाच त्यांना ऍडल्ट सर्टिफिकेट होत पण दोन अतिशय वेगवेगळ्या कारणांमुळे माझ्या वडिलांनी त्यांची थिएटर वाल्यांची ओळख होती राहुल आणि अलका या दोन थिएटरचे मालक जे लोक आहेत त्यांना असेल होते आता सगळी मल्टीप्लेक्स झाली त्यांच्या मालकाशी भांडून किंवा सॉरी भांडून नाही त्यांना गळी गळी पाडून की माझ्या मुलाने हे चित्रपट बघणं या वयात का आवश्यक आहे हे गळी पाडून त्यांनी मला दोन चित्रपट दाखवले एक म्हणजे रंगीला आणि दुसरा बँडिट क्वीन आणि त्या दोन्ही चित्रपटांनी शाळेतच मी ते बघितल्यामुळे काहीतरी माझ पूर्ण सिनेमा हुँ। कला श्लीलता अश्लीलता व्हायन्स याबद्दलचे ज्याला आपण कोर मेमरीज म्हणतो ना तर अशा काहीतरी फार चांगल्या कोर मेमरीज बिल्ड केल्या आणि त्यात मला व्यवस्थित समजावून सांगायचे माझे आणि मे बी मलाही शिक्षण घेण्याचं प्रशिक्षण घेण्याचं अभिनयाचं त्यांचा पण इन्सेस्ट आई आणि बाबा दोघांचंही असं तर हे करणारच ना तर हे व्यवस्थित कर इंजिनियर असाच उठून होतो का कोणी डॉक्टर असाच कोणी जाऊन पोट फाडायला घेतो तर त्याचं तू शिक्षण घे म्हणजे कुठूनही घे पण घे ते, ते गांभीर्याने कर त्यांचं एवढंच म्हणणं की तू जे काही करशील ना त्याच्यात प्रयत्न तरी कर एक्सलंट होण्याचा तर ते तर ते त्याचा त्या ते पण एक गोष्ट आहे प्रशिक्षण घेण्यामागचं ते ते रिअली त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं खूप प्रोत्साहन दिलं हे करण्यासाठी <laughs> सुरत पाच सात वर्षापूर्वी एक अतिशय लोकप्रिय सिरियल होऊन गेली दिल <laughs> दोस्ती दुनियादारी त्याबद्दल सगळेच तुला विचारत <laughs> <भी चरा थस्तिल। laughs> असतील पण त्याचं त्यातलं तुझं कास्टिंग कसं झालं आणि त्यातले काही अनुभव शेअर करू शकशील का हो निश्चित

म्हणजे मजाच झाली त्याची एक मजाच झाली असं सांगून जागे तसा सांगण्यासारखा झाला असं की विनोद माझा विनोद लवेकर जेरियलपोस बोंबिलवाडी नावाचा परेश मुकाशींच एक नाटक होतं ज्यात विनोद काम करायचा आणि मी परेश बरोबर एक छोटस नाटक केलं होतं आणि त्याला चिन्मय केळकर हा एक भूमिका सोडून गेला होता मी कॉलेजमध्ये असताना मुक्कमपोस बोंबिलवाडीचे सव्वाशे प्रयोग केले होते रिप्लेसमेंट बोल तर तेव्हापासून विनोद माझा मित्र मी दोन हजार पंधराला ला मुंबईत आल्यानंतर मी अनेक वर्ष दिल्लीत नाटक करत होतो एन एस डी नंतर सुद्धा त्याकडे आपण नंतर येऊ ते पण फार मजेदार आणि वेगळं नाटक होतं पण आल्यानंतर आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण जवळजवळ अठ्ठावीस वर्षाचे झालो आणि आपण स्क्रीनवर काही कामच केलं पण मला तेवढी मजा पण यायची नाही खर सांगायचं मला नाटकात जेवढी मजा त्यावेळी यायची अजूनही प्रचंड येते नाटकात मजा पण तेवढी मला स्क्रीनवर काम करताना यायची कॅमेरा मागे मी एक दोन काम केली होती पण के मला फार मजा आली नाही तुम्ही म्हटलं अरे पण हे चांगलं माध्यम आहे आपण सुरत कराल हे मी अठ्ठावीस वर्षात आणि मग मला असं वाटलं टीव्ही त्यासाठी खूप चांगलं चांगला सराव आहे टीव्हीचे चांगल्या आणि वाईट गोष्टी चांगली गोष्ट अशी आहे की ते खूप लोकांपर्यंत तुमचं पोचतं आणि त्यातली थोडीशी वाईट गोष्ट अशी आहे पण ती जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरली तर ती तुमच्या फायद्याची ठरू शकते म्हणजे टी मध्ये लोक लवकर विसरतात सो समजा तुमचा आजचा एखादा भाग चांगला झाला नाही तर लोक उद्यापर्यंत विसरलेले असतात कारण आपण त्यांना नवीन ताज काहीतरी पेश करत असतो रोज देत असतो तर मला असं वाटलं हे बेस्ट आहे आपल्याला रोज रंग लावून उभं राहायला मिळणार कारण मला लक्षात आलं तुम्ही प्रशिक्षण घ्या हे करा ते करा तुमची अशी धारधार कधी होतात शस्त्र तुम्ही रोज रोज आयुष्यात काहीही घडो आणि तू तर खूप वर्ष काम करतेस तू तर हे अगदी काय म्हणतात त्याला ऑथॉरिटीने सांगू शकशील की रोज मग तुमच्या आयुष्यात काहीही घडो तुम्ही जेव्हा रंग लावून उभे राहता कॅमेरा समोर असो किंवा लोकांसमोर तेव्हाच तुमची आयुधाशी ताऊन सुलाखून तयार होता तुम्ही म्हंटल हे नाटकात आपल्याला मिळालं आपल्याला ही कॅमेरा समोर मिळायला पाहिजे म्हटलं त्यासाठी सगळ्यात चांगलं काय तर तुम्ही दैनंदिन मालिका करायला कारण त्याच्यात कसं का आहे मी आज काहीतरी प्रयोग करून पाहिला आणि आज समजा तो फसला तरी उद्या ती चूक सुधारायची संधी लगेच आहे मला पूर्ण एक चित्रपट मी केला त्यात मी काहीतरी माती खाल्ली चित्रपट येऊ तो तयार होऊन रिलीज होईपर्यंत म्हणजे तोपर्यंत आतमध्ये आपला जीव वर खाल किंवा नाटकाच्या प्रयोगाचाही तसं होतं जर तुम्ही व्यावसायिक नाटक करत नसाल समांतर रंगभूमीवर एक प्रयोग वाईट झाला की आता पुढचा प्रयोग यायला दोन महिने थांबला थांबायला टीव्ही नसतं नसत चला आपण आज ही चूक सुधारू असं म्हणून मी टीव्ही मालिका शोधत होतो आणि विनोदचा मला फोन आला की मी असं असं करतोय तू येतोस का करतोस ये का आणि करतो मला त्यावेळेस मी हे sure करावं का नाही पण मी मी सांगतो प्रामाणिकपणे सांगतो त्यातली व्यावसायिक गणित हे ते मला काही माहीत नव्हतं मी दिल्लीत होतो त्यामुळे मराठी टीव्ही हा लोक किती बघतात हे सुद्धा मला ठाऊक नव्हतं मला माहितच नव्हतं त्या माध्यमाचं पेनिट्रेशन किती जास्त आहे आपलं माझं नाटक केलं एवढं त्याच्यात आनंदी होतो आणि मी कॅमेराची प्रॅक्टिस व्हावी म्हणून त्याची ऑडिशन दिली तर विनोदला विनोदने वेगळ्याच भूमिकेसाठी घेतली मी जी भूमिका केली ती सोडून बाकी सर्व त्यातल्या पुरुष भूमिकांची ऑडिशन मी दिली होती आणि त्याला ती बरीच वाटायची कमी अधिक फरकाने तुम्हाला ओळखत असल्यामुळे आणि तो म्हणायचं तू बटाटा आहेस माझा तू जिथं कमी पडणार ज्या भाजीत तिथं मी तुला टाकणार त्यामुळे शेवटपर्यंत मला माहितच नव्हतं मी यात कुठली भूमिका करणार आहे आणि ती सुजयची भूमिका करायला वेगळाच ऍक्च्युली नट खर तर होता आणि तो ऐनवेळेला सोडून गेला त्याची त्याची जी काय त्यावेळेची कारण असतील ती आणि मग ही एक भूमिका राहिली मी वेगळीच करणार होतो मग मी इकडे आलो मग इतर भूमिकांसाठी पण मला असं वाटतं की सगळं करून जे काही झालं ते फारच छान जमून आलं आणि त्याने मालिकेने खूपच काही दिलं प्रश्नच नाही म्हणजे त्याच्यात काय की ते, आ, ते, का ते, ते स्पिरिट हे विनोदचं त्यावेळेस खूप चांगलं होतं लेखकाच चा खूप चांगलं होतं त्यावेळेस जे कोणी ते चॅनलचे जे काही क्रिएटिव्ह लोक असतात त्यांचं स्पिरिट खूप चांगलं होतं आपण चांगलं काहीतरी लोकांना देऊया गोड वाटेल लोकांना गोष्ट ऐकायला आवडते माझ्या लक्षात छोटी छान गोष्ट तुम्ही सांगितली ना चांगल्या पात्रां की लोक बघतातच कुठल्याही माध्यमात लोक बघतातच आणि आनंद घेतात त्याचा आणि लक्षात ठेवतात तर त्याचं कास्टिंग असं झालं होतं म्हणजे पण काही कल्पना नव्हती ते एकदम मोठच झालं प्रकरण आणि आम्हाला माहित पण नव्हतं म्हणजे खरंच असं काही आता आपण आता लोकप्रिय होऊया आता असं करूया आणि असं कोणी करत नसतं म्हणजे आता सुद्धा जे चांगले दर्जेदार कार्यक्रम तुम्ही बघता मला असं वाटतं पीपल आर जस्ट बरेच थँक्यू तू हाच कार्यक्रम का मला तुझा आवडतो कारण तू याच्यात जात नाहीस की तुम्ही सेट वर काय मजा तू स्वतः आहेस आपण किती मजा करतो मजा करतोच आपण पण आपला हेतू परत तो नसतो मजा होत असते कारण आपण मजा घेणारी माणसं पण आपण कामात पण मजा घेतो ना तर बरेचदा आपला फोकस हा फक्त माझा आत्ताचा हा सीन कसा चांगला हा प्रसंग कसा अरे या छान येतात हे चांगलं लिहून आज मला सीन आलाय हा कसा मी चांगला करीत एवढाच चा आपला हेतू असतो खरंय खरंय डोक्यात सुद्धा नसतं आणि बरेचदा टीव्हीत तर आपल्या लक्षात सुद्धा येत नाही कारण आपण जात असतो शूटिंग करतो परत येतो तसं हेक्टिक असतं ते शेड्यूल त्यामुळे त्या स्टुडिओच्या आणि त्या रस्त्याच्या पलीकडे काय घडत याचा अंदाजच आपल्याला येत आणि एका अर्थाने ते चांगलंच आहे असं मला वाटतं चांगलंच आहे ते तू एन एस डी च शिक्षण घेतलंस आणि तू एक अभ्यासू नट आहेस सो या सगळ्या गोष्टी नवीन पिढीला द्याव्याशा तुला नक्कीच वाटत असतील सो तर त्यांच्यासाठी काय करतोस किंवा काय करायची इच्छा आहे काय झालं कोविड मध्ये माझ्या लक्षात आलं मी सुरुवात केली होती एन एस डीतून पासआउट झाल्यानंतरच प्रशिक्षण द्यायला आणि घ्यायला सो एनएसून so, पासऊट झाल्यानंतर आदिल हुसेन नावाचे जे खूप मोठे नट आहेत ते अप्रतिम शिक्षक पण आहेत ते त्यावेळेस शिक्षण द्यायचे तर मी त्यांच्यावर दोन वर्ष काम करण्यासाठी फेलोशिप मिळाली भारतभर फिरतो आता ते कामात एवढे वेगळं असतात की त्यांना शिकवायला वेळ मिळत नाही पण माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी जी आयुध मला दिली त्यांनी जी प्रिन्सिपल्स दिली तशी उत्तर मला कोणीही दिली नव्हती छोटं उदाहरण द्यायचं सगळे अभिनयात अभिनय शिकवणारे लोक पहिला कुठलाही अभिनयाचं पुस्तक तुम्ही काढलं पहिल्यांदा ते सांगतात की यु नीड टू बी रिलॅक्स म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने स्टेज नसला पाहिजे किंवा तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे तर बरोबर आहे हो पण हो वाटते ना भीती हा खरा आहे ना तर आपल्याला वाटत हा कलाबाह्य प्रश्न आहे तुम्ही भीती तुमची तुमची सोडून आणा आणि तुम्ही काय ते आता वाक्य पाठ करून बोला नाही तसं नाही तुम्हाला ती भीती कशी काढून टाकायची याची अशी आयुध मिळाली पाहिजेत जी तुझ्या माझ्या त्याच्या सगळ्यांच्या प्रकृतीला सूट झाली पाहिजे तेव्हाच तो क्राफ्ट होतो ते नक्की व्हायला पाहिजे तर ती जी टँजिबल टूल्स ज्याला आपण म्हणतो ती पहिल्यांदा मला आदिलने दिली आणि आदिलदांनी मला ती दिल्यावर मला असं वाटलं की इट इज माय इन अ वे ड्युटी ऑल्सो त्यांनी काही पैसे घेतले नाही शिकल आणि त्यांनी अत्यंत सढळ हस्ताने ती विद्या मला देऊ केली तर मला असं वाटतं की ही विद्या मी पुढे काही एका पद्धतीने दिली पाहिजे मी आणि ती माझी नाहीच आहे आली द व्हेकल आणि दुसऱ्याला जेव्हा आपण विद्या सांगतो दुसऱ्याला मी सांगतो की अरे असं असं कर म्हणजे याचा असा असा फायदा तेव्हा खरं तर मी स्वतःला सांगत असतो mm -hmm. आय एम जस्ट मी स्वतःला आठवण करून देत असतो mm -hmm. सुरत तू त्यांना सांगतोय पण तू स्वतः करतोयस mm -hmm. तर त्यामुळे मी तेव्हा शिकवायला तेव्हा सुरुवात केली होती मध्ये mm -hmm. व्यावसायिक याच्यात एवढा बिझी झाल्यामुळे त्याच्यात खंड पडला कोविड mm -hmm. mm -hmm. मध्ये इट वॉज अ वेकअप कॉल माझं असं लक्षात आलं की अरे आयुष्य असं बघायला पाहिजे तुम्हाला फक्त कारकिर्द बघून तुम्हाला चालणार नाही आयुष्य काय आणि मला आयुष्यात काय काय गोष्टी करायच्या तर मला आयुष्यात खरोखरच इच्छा आहे की ही विद्या माझ्याकडे जी आहे ती मी घ्यावी ती अधिक अधिक वाटून घ्यावी आणि ती विद्या फुलू द्यावी आणि मग त्याच्यात जी काय वाढ होत असेल वृद्धिंगत असेल हो त्याच चांगलं डॉक्युमेंटेशन पण करा सो यावर्षी दोन हजार बावीस मध्ये तो संकल्प सिद्धीला गेलाय आणि दोन हजार तेवीस मध्ये देखील मी प्रशिक्षण देणं हे आता चालू केलेलं आहे सो मी स्वतःच्या कार्यशाळा सुद्धा घेत आहे आणि मला ड्रामा स्कूल मुंबई नावाची खूप मोठी प्रसिद्ध नाट्यशाळा आहे चांगलं शिकवतात ते तर प्रोग्राम तरी चांगला आहे त्याचा तर त्यांनी यावर्षी मला बोलवलं होतं शिकवायला आणि आता अजून एका वर्ग त्यांचाच घेण्यासाठी मी जानेवारीत चाललो आहे ते त्यांची काय म्हणतात त्याला निवासी शाळा आहे पण त्याचा फायदा मला असा आणि मला फक्त ह्यात पण मला रस आहे की अनेक नाटकातली सूत्र आणि अभिनय करताना जे काही सराव आहेत एक्सरसाइज आहेत जे साध्या लोकांनी ज्यांना अभिनय करायचा नाही ज्यांना नाटक करायचं नाही पण अशा पद्धतीने ते सराव केले तर तुमचं आयुष्य काहीतरी आमूलाग्र बदलू शकत तुम्हाला आनंदाच्या काही नव्या व्याख्या सापडू शकतात तुमचं जगण अधिक सुंदर होऊ शकतं आणि खरोखरच होऊ शकत असं बोलायला नाही की कि जगण किती सुंदर आहे काव्यात नॉट तुम्हाला त्याचा खरोखरच याची याची देही डोळा असे काही सराव आहे तर माझी अशी इच्छा आहे की तेही मी सुरू करावं काय मला अजून माध्यम सापडत नाही कारण त्याच्यात तुम्ही स्वतः जाऊन ते लोकांना सांगणं याशिवाय काही पर्याय नाही पण किती लोकांना सांगणार एका वेळ वीस पंचवीस तीस लोकांना असं काय तयार करता येईल की ज्याच्यामुळे हा हाु। सेक्स, हाु। हा मूलमंत्र जो आनंदाचा किंवा जगण खेळायचा प्ले म्हणतो ना शेक्स शेक्सपियर नाटकाला प्ले म्हणतो तर ते का खेळ का म्हणतो तर तो खेळ आहे पण ते खेळात मजा यायला पाहिजे तर हा जो जगण्याचा खेळ आहे तो अजून कसा छान खेळता येईल ह्याची काही खरोखरच सूत्र मला असं वाटतं की नाटकाने दिली तर ती कशी वाटून घेता येतील सगळ्यांबद्दल डोक्यात आलेला आहे आणि तू इतका विचार करतोय नक्कीच काहीतरी करशील आणि लवकरात लवकर तू भूमिका सुद्धा करतोस विलनही करतोस कॉमेडी सुद्धा करतोस हे तू जाणीवपूर्वक करतोस का म्हणजे वेगवेगळ्या भूमिका की तुला टाईपकास्ट व्हायचं नाहीये म्हणून की तुला जनरली सगळं एक्सप्लोअर करायला आवडतं म्हणून हो मला कास्ट मी नट आहे मला असं वाटतं की मी एकदम म्हणजे स्वतःकडनं माझी अपेक्षा आहे की मी सगळीकडे असा वावर पण तुझ्या वयाच्या तरुण मुलांना आणि जे उत्तम अभिनेते सुद्धा आहेत त्यांना असं वाटत असत डेफिनेटली की मला हिरोच व्हायचंय फक्त तसं नाही का वाटत तुला एका मर्यादे पलीकडे आणि पोटेन्शियल आहे एका मर्यादेपलीकडे मला असं वाटत नाही मला कुठली भूमिका बघताना मला असं वाटतं की आव्हानात्मक वाटली पाहिजे मला भूमिका असं काहीतरी मला करून बघायला मिळेल पाहिजे की मी आधी जे केलेलं नाही आणि परत तसंच जर मी परत म्हटलं तसं म्हणजे दिलदोस्ती दुनियादारी खूप गाजली भूमिका त्यामुळे त्यानंतर मला खूप तशाच भूमिका आल्या म्हणजे बॉय नेक्स डोवर किंवा एक साधा सॉफ्टवेअर मध्ये असणारा मुलगा मग नाटकातले असतील मालिकेतले असतील किंवा मा चित्रपटातले असतील त्या सगळ्या मी जाणीवपूर्वक नाही मी घरी बसलो कामांना नाही म्हणून मी रिकामा बसलो ते काही सोपं नव्हतं रोज डोकं खायचो सखीच की हव्या तशा भूमिका मिळत नाहीत हे होत नाही ते होत नाही पण मी थांबलो आणि जेव्हा अशी भूमिका आली तेव्हा मला असं वाटतं मी निर्भीडपणे ते करण्याचा निर्णय घेतला कारण मला परत एका अर्थाने माझे आदर्श जे कोणी आहेत मोठे नट जे कोण भारतात होऊन गेले आणि मला जे माझे आदर्श वाटतात तर ते मला म्हणजे ती कला वाटते मला मला स्वतःकडे नाही अपेक्षा मी असं म्हणत नाही कोणी काय करावं कारण काही लोक मला पण मला त्या लोकांचा आदरही वाटतो ना की जे लोक फक्त हिरोचं काम करतात आणि त्या अर्थाने तशी भूमिका त्यांची खूप बदलत नाही पण तरीही दरवेळी ते लोकांना भुरळ पाडतात <laughs> हे एक काहीतरी वेगळं तंत्र आहेच ना माझ्याकडे नाही आहे ते कदाचित <laughs> कोणाकडे तरी ते आहे आणि ती मला आदर मला त्याविषयी आदर वाटतो पण माझा तो शोध आहे का तर माझा तो नाही आहे हे मात्र नक्की आणि फक्त भूमिकातच मला वेगळे पण नाही तर मला पूर्णपणे वेगवेगळ्या जगात जाऊन काम करायला आवडत Mm. म्हणजे मला सिनेमाचं जग जेवढं आवडतं तेवढंच मालिकेचं आवडतं mm. मालिकेचं जेवढं आवडतं तेवढं मराठी व्यावसायिक जग आवडतं mm. तेवढंच हिंदी समांतर रंगभूमीचं आवडतं mm. मला म्हणजे मराठी समांतर रंगभूमीचं जग आवडतं आणि मला असं mm. वाटतं की एकदम न्यूट्रलला ला जाऊन जेव्हा तुम्ही काहीतरी प्रूव्ह करायला ना तेव्हा मला फार मजा वाटते त्याची म्हणजे आता गेल्या वर्षी मी दोन हिंदी चित्रपटात दोन प्रकल्पांमध्ये काम केलं एक चित्रपट आणि एक वेब सिरीज आहे आणि एकात मी सांगू शकत नाही माझी भूमिका काय पण ती पूर्णपणे वेगळी होती त्यासाठी मला पूर्ण वेगळे कपडे करायला लागले म्हणजे मी ओळखूच यायचो मी गेलो आणि याच्यातून बाहेर आलो की ओळखूच यायचो आणि मला ती ती सिच्युएशन खूप चांगली वाटली कारण पहिल्या दिवशी जेव्हा मी बाहेर आलो त्यानंतर मला यांनी सांगितलं जे केटर होते की नाही नाही आपण खास आपण पडे तो जो गेटअप गेटअप होता त्या व्यक्तीची त्या होती एक तर मला पहिल्यांदा एकतर चांगली गोष्ट अशी झाली की मला लक्षात आलं की मी जी भूमिका करतोय त्या व्यक्तींकडे जग कस मी तसा दिसतोय याची एक ती पावती होती पण त्या व्यक्तींकडे जग कस बघत त्या वर्गाच्या त्या वर्णाच्या आणि ते मी सांगू शकत ते पण अंडरस्टँड की तर मला एकदम तो अनुभव होता की कि म्हणजे किती वेगळ्या पद्धतीने त्या त्या तो माणूस कशातून जात असेल हा एक प्रसंग झाला की मला जेवण इथे तुमचं नाही दुसरीकडे जाऊन जेवायचं इथे तुम्हाला प्रवेशच नाही असं माझ्या आयुष्यात सुदैवाने कधी झालं नाही पण असं लोक जगत असतात ह्याचा मला तेव्हाच अनुभव आला असा व्हॅनिटीतून बाहेर पडलो आणि हे आलं पण तिथे हळूहळू तीन चार दिवस तुमचं काम बघितल्यानंतर सगळ्यांचे तुमच्याकडे तर मला ते फार जो जे तुमचं प्लेग्राऊंड आहे होमपीच आहे तिथे तर तुम्ही चांगलं खेळणारच पण तुम्ही जेव्हा दुसरीकडे जाऊन जिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाही तिथे तुम्ही तुमची जेव्हा एक स्वतःची ओळख तयार करायला लागता तेव्हा लोकांचा आदर आणि प्रेम मिळायला ते मला खूप बरं वाटतं तर ते माझी काय म्हणायचं ते मला आवडतं म्हणून आणि दुसरं मी म्हटलं जग बदलायला आवडतं म्हणजे काय की व्यावसायिक याच्यात काय होतं आपल्याला त्या अर्थाने प्रयोग करून बघता येतो कर स्वाभाविक आहे कोणाचे तरी पैसे लागलेले असतात काही एक नफा मिळवायचा असतो पण जेव्हा तुम्ही वेगळी नाटकं करता म्हणजे आत्ताच मी एक नाटक केलं गोव्याला जाऊन अमितेश ग्रोवर नावाचा एक खूप मोठा दिग्दर्शक आहे आणि तो खूप खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे कलात्मक दृष्टीने काही प्रयोग होत असतील तर त्यातला तो आहे तर तर नावाचा फेस्टिवल होतो तिथे सात मजली बिल्डिंग आम्ही त्याने हायर केली होती म्हणजे भाड्याने घेतली होती आणि त्या सात मजली बिल्डिंग मध्ये आमचं नाटक आठ दिवस आणि साती मजल्यांवर एकाच वेळी ते नाटक सुरू व्हायचं ते सांगणं थोडं अवघड आहे कसं घडायचं ते तुम्हाला बघायला लागेल मनी ओपेरा असं त्याचं नाव होत आणि मला ऐकून सुद्धा वाटत हो आणि ते नव्याने लिहिलं गेलं होतं नाटक आणि ती अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती ती अर्धवट बांधलेली बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंग मध्ये लोक जसं आपण एखाद्या कला दालनात फिरतो तसं फिरत फिरत चित्र बघितल्यासारखं एक एक विविध पात्र आणि त्याची गोष्ट असं ऐकत पुढे पुढे जायचं आणि एका अर्थाने ती गोष्ट वेगळी पण आहे त्याचा स्वतंत्र अनुभव आहे आणि एका अर्थाने ती इतर गोष्टींशी जोडलेली पण आहे अशा पद्धतीने ती स्क्रिप्ट लिहिली होती आणि त्याची सुरुवात जमिनी म्हणजे पार्किंग लॉट मध्ये आणि शेवट गच्चीवर व्हायचं तर तिथे मला असं वाटतं ते मला व्यावसायिक कामात तेवढे ते। करून कारण तिथे त्याचे त्याचे काही गणित असतात त्या गणितांमध्ये तुम्ही काय प्रयोग करू शकता हा एक हे एक वेगळं आव्हान आहे आणि ते करतच असतात त्याचाही मला आदर वाटतो पण कधी कधी हे सगळं जुगारून देऊन एकदम न्यूट्रल मी म्हंटल तसं तिथे मला मला एका अर्थाने कोणी फार ओळखत पण नव्हतं गोव्यात हिंदी नाटक सेरेंडिपिटी आणि त्याच्यात मला जे एक स्वातंत्र्य मिळतं प्रयोग करून बघण्याचा तर ते मला खूप आवडत hmm. किंवा यावर्षी मी अतुल कुमार नावाचे परत एक परत म्हणजे जागतिक दर्जाचा hmm. दिग्दर्शक येतो तर त्याने आता एक आईन नावाचं उर्दू नाव आहे आणि हिंदी नाटक आहे hmm. तर वरुण ग्रोवरने आहे वरुण ग्रोवर जो सगळ्यांना प्रसिद्ध हिंदीतला लिरिसिस्ट आणि uh, सिनेमा रायटर आहे तर त्याने लिहिले त्याचं पहिलं नाटक आहे तर त्याने चार भागांपैकी एक लिहिलंय तर ते मी करून पाहिलं तर परत मी म्हटलं तिथे मी राजस्थानी बोलतो, uh, बोलतो। हे जे आता बोललो हे जे आता मनी ओपेरा केलं त्यात मी लखनवी बोलतो तर हे मला खूप आवडत एकदम वेगळंच काय वेगळेच ऑडियन्स वेगळेच लोक ते वेगळं बघतात वेगळं ऐकतात आणि हे नाटक तर असं होतं मनी ओपेरा हो तिथे तर टाळ्या वाजवतच नाही प्रेक्षक कारण ते बघतात आणि पुढे जातात मला टाळ्यांची सवय असते दाद आपल्याला सगळं जुगारून देऊन वेगळ्याच पद्धतीने काही भिडता येईल का प्रेक्षकांना असा तिथे प्रश्न होता तिथे आम्ही जेव्हा नाटक करत नव्हतो म्हणजे मी बोलत नसतो तेव्हा मी शांतपणे माझ्या जागेत बसून एक असा ऍक्शनचा सिक्वेन्स तयार केला होता जो बघायला लोक पंधरा पंधरा मिनिट आम्ही एक शब्द बोलायचो नाही मला असं हो की लोक बसून असायचे आणि ते तुम्ही एकही शब्द बोलला नाही तरी तुमच्याकडे कानात प्राण आणून तुमचं ऐकताय जे तुम्ही बोलत नाही आत आणि डोळ्यात तेल घालून बघतायत असा मला अनुभव आला हे कुठे मिळणार तुला हे कसं बिग बजेट मुव्हित होणार हे कसं व्यावसायिक नाटकात होणार हे प्रयोगही मला स्वतःसाठी फार अमूल्य आहे माझ्यासाठी हा हा अनुभव अमूल्य आहे तितकाच अमूल्य आहे जितका दुनियादारीची प्रत्येक जण तुम्हाला रस्त्यात ओळखतोय आणि तुम्ही अशा जाग्यात की तुम्हाला कोणीच ओळखत नाही कारण तिथे नाटक सुरू होताना आम्ही पात्र बनायचो आणि आम्ही लोकांमध्ये मिसळून जायचो आणि आम्ही आमचं आमचं काहीतरी करत असायचो तर माझं असं होतं की मी असं भिंतीवर डोकं आपटायचो तर लोक येऊन यायचं है ठीक हो ए क्या वा डॉक्टर बोल तर मला असं वाटतं म्हणजे बरोबर ना मी पात्र झालो मला कोणी नट म्हणून बघत नाही म्हणजे मी खरं करतोय तर हेही मला तेवढंच महत्वाचं वाटत म्हणजे माझ्यासाठी असं म्हणत नाही प्रत्येक प्रत्येकाचा वेगळा असतो शोध सखी च काय म्हणणं आहे तुझ्या या सगळ्या तुझ्या यशाबद्दल तुझ्या एखादी भूमिका घेतल्यानंतर तुझी जी प्रक्रिया असते तिथे पोचायची या सगळ्या बद्दल सखीच काय म्हणणं <laughs> एक तर तिला सहन करावं लागतं कधी कधी <laughs> तिला सहन करावं लागतं कारण <laughs> मी डोक्यात चालू असलं की मम्मी तेच खायचं प्यायचं सगळं तसच म्हणजे आणि कधी कधी काही भूमिका अशा असतात की ज्याची तयारी माझी चालू असते पण तिला दिसत नाही तू हा सीन आपण सकाळी हे केलं आपलं भांडण झालं किंवा काय आपलं काय भांडण नाही झालं आपण काहीतरी वेगळी मजा वे केली आणि जाऊन तू हा सीन केलास तयारी कधी केलीस असं ती मला विचारते तर दोन्ही तिला बघायला मिळतो पण मला तिची साथ फार मुलाची आणि महत्वाची वाटते कारण मला असं वाटतं की आपण अशा काळात राहतो की जिथे आपण खरोखरच स्त्री पुरुष समानतेचा विचार केला पाहिजे आणि तिची सुरुवात आपल्या कुटुंबापासून आपल्या जोडीदारापासून केली पाहिजे तर आणि ते तर शिक्षण मला असं वाटतं माझं तिच्यामुळे झालं म्हणजे आता इंग्रजीत रिपेरेंटिंग असा शब्द वापरतात किंवा पुन्हा नव्याने आपणच आपले पालक बनून ज्या गोष्टी आपण आजवर शिकलो नाही ती नव्याने शिकण्याची गरज आहे मग आपण मोठे झालो असलो तर त्यात मला असं वाटतं की सखीचा मोठा हातभाग आहे म्हणजे मी जर माझ्यात काही थोडीफार संवेदनशीलता काही समानतेची मूल्य असतील काही स्त्री दाक्षिण्य असेल तर ती मला म्हणजे ती होती असं नाही की नव्हती पण ती सतत प्रत्येक ठिकाणी मी त्याचा सजगपणे त्याचा अवलंब करावा आणि मी तसं वागावं याचा सखीचा मोठा हात आहे आणि दुसरं ती आ, चांगली समीक्षक आहे माझी तिला काही आवडलं नाही तर ती तोंडावर सांगते की हे नाही जमलं किंवा हे अजून चांगलं होऊ शकलं असतं किंवा हे चांगलं नाही झालं किंवा काही भूमिका जे तू म्हणालीस की मी सपोर्टिंग भूमिका का घेतल्या तर मला असं वाटतं त्याच सखीचा पुन्हा एकदा मोठा मला असं वाटतं मी आधी आता पैठणीच्या वेळी पण हे बोललो रिलीज होताना की फक्त स्त्रियांनीच का दुय्यम भूमिका नाही सतत पुरुषांनीच का, का मुख्य भूमिका स्त्रिया त्यांच्या करिअरच्या पीक वर असताना सुद्धा दुय्यम भूमिका घेतात एखाद्या गोष्टीची गरज म्हणून कारण ते त्या फक्त भूमिकेकडे बघतात तस पुरुष नट ज्यांना म्हणजे आता माझं काहीतरी नाव असेल तर लोक ते चित्रपट बघायला येतील पण मी कसा चित्रपट लोकांना बघायला बोलवावा हे माझ्या हातात आहे तर मी कधी कधी म्हणून मी अनन्या आणि पैठणीची केलं तरी पैठणीची मध्ये त्या अर्थाने माझं दोघांनाही तुल्यबळ आहेत रोल पण अनन्यामध्ये तर मी असेल अमे असेल अ, चेतन असेल ती त्या अर्थाने अनन्याची गोष्ट आहे पण मला आनंद वाटतो अभिमान वाटतो आणि माझ्या मित्रांचाही अभिमान वाटतो की त्यांनी त्या भूमिका घेतल्या कारण आपणही घेतल्या पाहिजे स्त्रीवादी गोष्टींमध्ये पुरुषांनी पाहिजे हिरेरीने तो घेण्यामागे बरेचदा सखी बरोबर ज्या चर्चा होतात त्याचा मोठा हात आहे आणि सासूबाई <laughs> सासूबाई पण मला असं वाटतं की त्या अर्थाने त्याची म्हणजे सखीमध्ये ती जी काही बीज आहेत तर ती सासूबाईंनीच एखादी नवीन स्क्रिप्ट आली हो, किंवा नवीन गोष्ट तुला ऐकवली तर तू डिस्कस करतो संभ्रमात असेल तर तिचा अनुभव नक्कीच पण तिने फार फार हुशारीने काशारी कार्य तिला तसं वाटत नाही तिला असं वाटत की आम्ही काय आम्ही हे जे काम येत ते करतो तसं नाही जाणीवपूर्वक झालं नसेल पण नेणिवा मधनं कळलं असेल की अरे आता हे करायला पाहिजे हे काम करायला पाहिजे तर आणि काय थोरा मोठ्यांकडनं तेच असतं ना की थोडा फायदाही त्याचा असा असतो की चुका सगळ्यांनीच त्या करून बघण्याची गरज नसते सो तिच्या चुकांमधनं तिला जो काही अनुभव आलाय ती फार चांगल्या पद्धतीने सांगते की हे कर किंवा हे करू किंवा मला काय वाटतं ती कधीच हे कर हे करू नकोस असं मला वाटतं की सखीला थोडंफार तरी हक्काने सांगत असेल पण बाकी कोणालाच ती सांगत नाही चांगल्या पद्धती तिथे स्वातंत्र्य देते, देते पण अर्थातच फायदा होतो आणि आमच्या गप्पा तर धमाल रंगतात म्हणजे गॉसिप सेशन्सही से होतात <laughs> आणि म्हणजे त्या चर्चा खूप समृद्ध करणारे असतात खूप मजाही आणणारे असतात आणि आमच्या कुटुंबाचं चांगलं असं की तिच्याकडे असेल सखीकडे असेल विनोद बुद्धी खूप चांगली आणि चांगला विनोद जिथे असतो ना तिथे निखळ आनंद असतो <laughs> तर मला असं वाटतं की सासूबाई म्हणजे तुम्ही असं शुभांगी उकले ना पाहिलं नाहीत पण तुम्ही सगळे शुभांगी उकले ना आता याच्या उद्वारे असं कमेंट करू जा तिने स्टँडअप कॉमेडी करायला पाहिजे तुफान तुफान म्हणजे <laughs> लोळतो आम्ही गडा बडा गडा बडा लोळतो <laughs> बर पण काय आहे ना काय तुमच्या चांगलं पण आहे वाईट पण आहे जसं परदेशामध्ये ना थोडस आपण उचकून विनोद करतो थोडासा आपण अशी असा अवकाश तयार केलाय की एक जरा विनोद विनोद असतो आता काय झालंय ना लोक एवढे संवेदनशील झाले की म्हणजे विनोद करताना पंधरा वेळा विचार केला पाहिजे त्यामुळे मग काय होतं बराचसा चांगला विनोद लोक करायलाच जात नाही धजावत नाही तर थोडं जर आपण सैल केलं ना सगळंच वातावरण आणि सगळ्यांनी जरा विनोद विनोद म्हणून घ्यायला शिकलो सारख्या आपल्या भावना भडकल्या नाहीत आणि सारख्या आपल्या भावना तर मला असं वाटतं की कदाचित मग शुभांगी मावशी किंवा या पिढीतले लोक आहेत हा। तर ते थोडे अजून खुलून हे सगळं तुमच्या समोर करू शकतील आम्ही कसं अजून या वयात की आम्ही एकदम क्रांती <laughs> करून दाखवू आम्ही जरा ट्रोलिंग घेऊ शकतो तर तुम्ही मुक्ताय त्यामुळे चांगल्या विनोदाला असं म्हणतो तू गातोस पण छान गात ताला आहे मी फार एन एस डी जे काय बेसिक सुराचं शिक्षण झालं असेल ते आता गायला सांगणार आहेस का मला चालेल तुला गाऊ शकतो म्हणजे मी आमचे एन एस चेच एक हे आहेत सिनियर आहेत पियुष मिश्रा फार चांगलं गाणे लिहितात ते आणि मला असं वाटतं की हिंदीत चांगली गाणी लिहिणाऱ्यांपैकी असतील चांगली गाणी कम्पोजतात त्यातले लोरी आहे मला अंगाई गीत खूप आवडतात मराठी असतील किंवा हिंदी असतील आज हिंदी गातो मराठी प्रेक्षकांनी प्लीज वाईट वाटून घेऊ नका मला मराठी सुद्धा गाणी खूप प्रिय <laughs> आहेत पण मराठी चांगलं गाणं मला आवडणारी सगळी अवघड चालीची आहे <laughs> आणि ती मी गायलो तर तुम्हाला अजून वाईट वाटेल कारण <laughs> चांगलं गाणं तुमच्यासाठी मी आय रुईन इट त्यापेक्षा मी सोपं हिंदी गाणं गातो एक बगल में चांद होगा एक बगल में लोरिया एक बगल में नींद होगी एक बगल में लोरिया हम चांद पे हम चांद पे रोटी की चादर डाल कर सो जाएंगे और नींद से और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे वाह 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 खूब छान खूप छान थैंक यू सो मच सूरत खूप मजा आली मला पण <laughs> मला तू जे बोलतोस तुझे जे, जे विचार आहेत ते वेगळे आहेत ऑफ ऐकायला खूप बर वाटलं यानंतर नंतर सुद्धा कधीतरी असाच फोन करून गप्पा मला तुझ्या प्रत्येक वाक्यातून खूप काही शिकायला मिळतंय असं मला खूप सो आ, मजा आली मला मजा आली मला <laughs> काय असत गप्पा तेव्हाच रंगतात आणि तू एक सशक्त अभिनेत्री म्हणून असेल बहुतेक तुला ऐकायची उपजतच सवय चांगलं आपण सगळेच चांगलं अभिनय करण्यासाठी ऐकायला लागत तर ते चांगलं ऐकायला लागलं की मग बोलायलाही मजा येते मला असं वाटतं म्हणून तुझ्या बरोबर तुझा, बर -बर, तुझा कार्यक्रम एवढा यशस्वी आहे आणि तो एवढा गाजतो आणि रंगतो कारण कोणीतरी फक्त प्रश्न विचारून इकडे बोलणं मजा येत नाही म्हणजे तो खऱ्या अर्थाने नाटकातला संवाद जसा रंगतो कारण तू आहेस कारण तू अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं की त्यामुळे दिलके करीब खूप त्याचे भाग हो होता आम्हालाही ऐकायला मिळावं थँक्यू थँक्यू uh, आणि दुसऱ्या सीझन मध्ये आम्ही गप्पा मारायला वेगळ्या विषयावर नक्कीच <laughs> नक्कीच सो थँक्यू सो so, मच धन्यवाद so <laughs> खूप बरं वाटलं येस yes, मलाही uh, मला सुद्धा आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा कारण ते सुद्धा तुझी खूप वाट बघत होते सो <laughs> so, तुम्ही सगळे ऑलवेज राहा ॲज युजल दिलगे करीब